मित्रांनो, मागील तासिकेला आपण सामान्य ज्ञान भाग एक अंतर्गत प्राण्यांचा जीवन क्रम याबद्दल माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण सामान्य ज्ञान भाग एक अंतर्गत सजीवांचे परस्परांशी नाते याबद्दल अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम त्यामध्ये आज आपण नक्की काय शिकणार आहोत याचा एक छोटासा तक्ता मी या ठिकाणी लावलेला आहे. तर आज शिकूया सजीवांची गरज प्राणी आणि वनस्पती, तसेच सजीवांचं परस्परांशी नातं काय हे आज आपण बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया पहिल्या वाक्यापासून. पहिलं वाक्य मी असं लिहिलंय, सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. आता परिसर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या आजूबाजूला असणारे डोंगर, नदी, जंगल, झाडे, झुडपे या सर्वांना मिळून, म्हणजे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींना मिळून परिसर बनतो आपल्याला माहिती आहे. मग या परिसरातील गोष्टींना आपल्याला किंवा परिसरातील गोष्टींची आपल्याला गरज असते, म्हणजे परिसरातल्या आपल्या आसपासच्या अनेक वस्तूंचा उपयोग हा आपल्याला होतो, म्हणजे कोणाला, सजीवांना. आता विद्यार्थी मित्रांनो, सजीव म्हटलं की तुम्ही विद्यार्थी असा किंवा मी शिक्षक असो, आपण सजीव आहोत. मग आपल्याला जर जगायचं असेल तर जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो, म्हणजे ऑक्सिजन पाहिजे, मग तो वनस्पतींपासून चांगला मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्याला अन्नाची गरज असते, त्याबरोबर वस्त्र म्हणजे कपडे, निवारा म्हणजे घर, घर कसं, घरासाठी लाकूड लागतं, मग लाकूड सुद्धा परिसरातून भेटतं. म्हणजे काय तर आपल्या या गरजा आहेत त्या परिसरातून पूर्ण होतात. म्हणजेच काय तर सजीवांच्या गरजा या परिसरातून पूर्ण केल्या जातात. मग सजीव फक्त आपणच आहोत का विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही आणि मी एवढे सजीव आहोत का, तर तसं नाही. आपल्या आसपास असणाऱ्या अनेक वनस्पती या देखील सजीव आहेत. आपल्या आसपास असणारे अनेक प्राणी ते देखील सजीव आहेत. बर, मग सगळ्यांना गरज असते का, तर सगळ्यांना गरज असते. आता उदाहरण बघूया आपण. प्रत्येक प्राण्याची गरज वेगळी, म्हणजे प्रत्येक सजीवाची गरज वेगवेगळी. प्राणी बदलला की त्याची गरज बदलली. कशी बघा, आपण उदाहरण घेऊया. समजा उंदीर, याचं उदाहरण घ्या. जेवढं समजा उंदराला तहान लागली, बघा उंदराला तहान लागली आणि उंदरानं पाणी पिलं, मग जेवढं उंदरानं पाणी पिलंय तेवढंच पाणी जर आपण हत्तीला दिलं तर हत्तीची तहान भागेल का, तर हत्तीची तहान भागणार नाही. म्हणजे हत्तीला जर पाणी द्यायचं असेल तर ते जास्त द्यावं लागेल, उंदराला मात्र कमीच लागेल. म्हणजे सजीव बदलला, म्हणजे प्राणी बदलला की त्याची गरज बदलते. उदाहरणार्थ बघा, फुलपाखराला काय लागतं, मध लागतं. शेळीला काय लागतो, पाला लागतो. मासे कशामध्ये असतात, पाण्यामध्ये असतात. आणि पानकणीस कशामध्ये वाढतं, तर ते पण पाण्यामध्ये वाढतं. म्हणजे प्रत्येक माणसाची तसेच प्रत्येक प्राण्याची तसेच प्रत्येक वनस्पतीची या सर्वांची गरज, जर वनस्पती बदलली की गरज बदलली, प्राणी बदलला तर गरज बदलली. म्हणजे काय तर प्रत्येक सजीवांची गरज ही वेगवेगळ्या प्रकारे असू शकते, हे आपण आता उदाहरणाद्वारे बघितलेलं आहे. त्याचबरोबर याच्यावरून काय सिद्ध होतं, याच्यावरून हे खालचं वाक्य सिद्ध होतं, तयार होतं. काय वाक्य तयार होतं, तर जिथे गरजा पूर्ण होतात, म्हणजे आपल्याला जिथं उपयोग आहे, आपल्या जिथं गरजा, ज्यांचा आपल्याला गरज आहे, ती जिथं पूर्ण होते तिथेच ते सजीव राहतात. म्हणजे काय, जिथे गरजा पूर्ण होतात तेथेच कोणताही सजीव राहतो. कोणताही सजीव घ्या, उदाहरण बघा. आता साप आहे, साप कशामध्ये राहतो, तर बिळामध्ये राहतो. कारण सापाची चांगली गरज ही बिळामधनं पूर्ण होते. त्याला असं वाटतं की मी बिळामध्ये संरक्षित राहू शकतो, म्हणून तो बिळात राहतो. आपण वाघाचं उदाहरण घेऊया. बघा, वाघ बिळात राहतो का, तर नाही. वाघ कोणीकडे असतो, गुहेमध्ये असतो. कारण वाघाची गरज वेगळी आणि सापाची गरज वेगळी. त्यामुळे कोणताही सजीव जिथं त्याच्या गरजा पूर्ण होतात. आता आपलं उदाहरण घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही कुठे राहतो, कोणीकडे राहतो, तर घरात राहतो. का, तर आपलं वास्तव्य किंवा आपली सुरक्षितता, आपल्या गरजा या घरात राहून पूर्ण होतात, म्हणून आपण घरात राहतो. तसंच वाघाचं जर उदाहरण घेतलं, तर वाघ हा उंच गवतामध्ये, गुहेमध्ये, डोंगर दऱ्यामध्ये किंवा जवळपास पाणवठा, म्हणजे जिथं पाणीचा तलाव असेल त्या ठिकाणी सुद्धा वाघ आपल्याला आढळतो. तसेच वाघाचं वैशिष्ट्य काय हो, तर वाघाच्या अंगावर पट्टे असतात. त्यामुळं हरिण असो किंवा गवा असो यासारख्या प्राण्यांना जंगलामध्ये वाघ दिसत नाही. म्हणजे वाघ जेव्हा जंगलामध्ये जातो शिकार करायला, तेव्हा हरणाला सहसा वाघ दिसत नाही. त्यामुळे वाघ काय करतो, हरणाची शिकार सहज करू शकतो. म्हणजेच काय, हे सजीव म्हणजे वाघाची गरज, वाघाला खायला काय तर पाहिजे का नाही, मग वाघ हरणाची शिकार करून खातो. मग जर वाघाला हरणाची शिकार करायची असेल तर त्याला कोणीकडे राहिलं पाहिजे, जंगलात राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, वाघ हा सजीव जर आपण घेतला तर त्याची गरज जंगलात राहून भागते, म्हणून तो जंगलात राहतो. तसंच सापाचा आहे, साप बिळात राहतो, माणूस घरात राहतो. म्हणजे काय, पक्षी झाडावर राहतात,
म्हणजे काय तर प्रत्येक सजीवाची गरज वेगळी त्यामुळे त्याचं वास्तव्य वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतं किंवा त्याचं राहणं वेगवेगळ्या ठिकाणी असतं. त्याचबरोबर पुढचा आपल्याला मुद्दा असा बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जीवन जगत असताना किंवा आपलं आयुष्य जगत असताना आपल्या वर्गामध्ये आता तुमच्या वर्गामध्ये तुमचे मित्र असतील दोस्त असतील परंतु वेगळे पण काही दोस्त असतात. ते दोस्त कोण आहेत तर बघा आमचे दोस्त दोन दोस्त आहेत आमचे कोण तर प्राणी आणि वनस्पती. कसे हो चला आपण प्राण्यांपासून सुरुवात करूया. प्राणी आपले दोस्त कसे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शेतकरी कुटुंब आहे बघा तिथं काय असतो तिथं आपल्याला प्राणी पाहायला मिळतात म्हैस पाहायला मिळते गाय पाहायला मिळते तर गाई म्हशी पासून आपल्याला दूध मिळतं आणि दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात त्यामुळे आपण आपलं पोट भरू शकतो ऐका नाही म्हणजे दूध आपल्याला प्राण्यांपासून मिळतं त्यामुळे प्राणी आपला दोस्त आहे. तसेच गाई म्हशी असो किंवा इतर काही प्राणी आहेत त्यांच्या टाकाऊ पदार्थांपासून म्हणजे काय त्यांच्या विष्ठेपासून काय होतं तर खत तयार होतं. उदाहरणार्थ म्हैस म्हैस पासून काय मिळतं शेण मिळतं शेणाच्या गोवऱ्या तयार करतात त्या वाळवल्या जातात बघा गोलाकार आणि त्या गोवऱ्या चुलीमध्ये जाळल्या जातात म्हणजे गोवऱ्या हे इंधनच आहे एक प्रकारचं कारण गोवऱ्या चांगल्या जळतात म्हणजे काय तर प्राण्यांच्या विष्ठेपासून पण त्यांचा उपयोग होतो. बघा आता या ठिकाणी एक महत्वाचं वाक्य आपल्याला शिकायचं आहे जे गाई मशीन पासून जे शेण असतं त्यांच्यापासून खत सुद्धा तयार केलं जातं आणि ते शेतामध्ये टाकलं जातं जेणेकरून पिकांची वाढ चांगली होते. आता गाई म्हशींच्या यांना काय म्हणतात तर शेण खत म्हणतात आणि शेळी मेंढी असते त्यांचं काय म्हणतात तर त्यांचं लेंडी खत असं म्हणतात. हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वाक्य परत सांगेल गाई म्हशीं पासून जे आपल्याला मिळतं ते असतं शेणखत आणि मेंढी शेळी यापासून मिळतं ते असतं लेंडीखत म्हणजे प्राणी हे आपले दोस्त आहेत. आता वनस्पती बघूया वनस्पती पण आपले दोस्त आहेत. कसं तर बघा ज्या वेळेस आपण शेतीमध्ये धान्य पेरतो त्यावेळेस धान्यापासून किंवा त्या बी पासून जेव्हा धान्य तयार होतं त्यापासून आपण अन्न मिळवतो खातो तसेच वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात वनस्पती हवा शुद्ध करतात म्हणजेच काय तर वनस्पती पण आपले दोस्त आहेत. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो शेतकरी काय करतो तर शेतीमध्ये बी पेरतो त्याची लागवड करतो त्याला चांगलं उभवतो उगवतो आणि तयार झालेलं धान्य स्वतःसाठी व विकण्यासाठी वापरतो म्हणजेच काय प्राणी आणि वनस्पती हे सुद्धा आपले प्रिय आणि चांगले दोस्त आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण सजीवांची गरज सजीव बदलला की गरज बदलते त्याबरोबर जिथं त्यांची गरज पूर्ण होते तेथेच ते सजीव राहतात आणि आपले दोन दोस्त लक्षात ठेवा प्राणी आणि वनस्पती हे दोस्त कसे आहेत ते आपण बघितले. आता लगेचच आपण त्या सजीवांचं म्हणजे परिसरात आढळणाऱ्या जे वेगवेगळे सजीव आहेत त्यांचं परस्परांशी नातं बघणार आहोत. आता पाहूया सजीवांचं परस्परांशी नातं. आता बघा ना विद्यार्थी मित्रांनो आता जेवायला आपल्याला अन्न लागतं अन्न कशापासून बनतं वनस्पतीपासून म्हणजे काय आपलं आणि वनस्पतींचं एकमेकांशी काय नातं. आता आपल्याला काय लागतोय तर आपल्याला घोडा लागतोय समजा मग घोडा हा प्राणी आपल्याला समजा एखादी वस्तू आणायला जायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय केलं होतं शेतकऱ्यांकडे चाराला पाय दुखत होते म्हणून त्यांनी घोड्यांचा वापर सुरू केला मग घोड्याचा आपल्याला उपयोग होतो याचा अर्थ घोडा आणि आपलं एक प्रकारचं नातंच आहे. म्हणजेच काय सजीवांचं परस्परांशी नातं याचा अर्थ असा आहे की परिसरातील जे सजीव आहेत माणसं असो प्राणी असो वनस्पती असो हे एकमेकांवर काय असतात अवलंबून असतात. बघा शेतकऱ्यानं जर धान्य पिकवलं तर धान्य उगवल म्हणजे वनस्पती प्राणी माणूस एकमेकांवर अवलंबून आहे यालाच म्हणतात सजीवांचं परस्परांशी नातं. आता काही उदाहरणं बघूया. बघा आता या ठिकाणी सरडा काय करतो तर किड्यांना खातो मग सरडा पण वनस्पती सरडा पण सजीव आहे आणि किडे पण सजीव आहेत मग काय झालं एकमेकांचं नातं निर्माण झालं. बघा साप काय करतो उंदीर आणि बेडकांना खातो म्हणजे साप हा प्राणी उंदीर प्राणी बेडूक प्राणी मग एकमेकांशी नातं काय तर काय करतात हा जपतो यांच्या साह्यानं म्हणजे साप जपतो उंदीर आणि बेडकांच्या साह्यानं. पुढे जाऊया वाघ हरणाची शिकार करतो वाघ पण सजीव आहे हरिण पण सजीव आहे बघा एकमेकांशी नातं आहे. शेळी मेंढी झाडपाला खातात झाडपाला पण या सजीवच आहेत वनस्पतीच आहेत. तसेच गाय म्हैस काय खाते गवत सुद्धा सजीव आहे गाय म्हैस सुद्धा सजीव आहे म्हणजे काय हे प्राणी इथं वनस्पतीवर अवलंबून आहे हे प्राणी इथं वनस्पतीवर अवलंबून आहे म्हणजे काय सजीवांचं परस्परांशी नातं याचा अर्थ असा आहे की ते एकमेकांची गरज परिसरातून पूर्ण करतात. त्यानंतर पुढे इतर प्राण्यांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. इतर प्राण्यांमध्ये जर आपण बघितलं उदाहरण घेतलं माकड आणि खारुताईचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे माकड
खारूत आहे हे झाडावर राहतात बरोबर का कारण झाडावर त्यांची गरज पूर्ण होते आताच आपण बघितलं सजीवांची गरज जिथे पूर्ण होते तेथे ते राहतात मग माकडाची गरज झाडावर पूर्ण होते खारुताईची झाडावर होते म्हणून ते झाडावर राहतात त्याचबरोबर वृक्षवासी प्राणी वृक्ष म्हणजे काय झाड वासी म्हणजे राहणं म्हणजे जे प्राणी झाडावर राहतात त्यांना वृक्षवासी म्हणतात मग झाडावर राहणाऱ्या प्राण्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर जे झाडावर राहतात त्या झाडावर राहणाऱ्या प्राण्यांच्या विष्ठेतून जे काही खत आहे ते जमिनीत मिसळलं जातं आणि त्यापासून बी किंवा जमीन जी आहे त्या जमिनीतून विविध पिकं येण्यास त्याला मदत मिळते म्हणजे वृक्षवासी प्राण्यांच्या विष्ठेतून किंवा टाकाऊ पदार्थांपासून ते खत जमिनीत मिसळतं आणि जमीन पिकांसाठी चांगली तयार होऊ शकते किंवा त्या जमिनीतून विविध पिकं आपल्याला मिळू शकतात किंवा ज्या उपयोगी वनस्पती आहेत त्या जमिनीतून त्या उगवून येऊ शकतात म्हणजे वृक्षवासी प्राण्यांचं ते वैशिष्ट्य आहे आता वृक्षवासी का म्हणायचं तर आपल्या जीवनातला बराचसा काळ बघा आपण आपलं बरीच वर्ष कशामध्ये राहतो घरात राहतो जंगलात राहत नाही आपण घरात राहतो तसं वृक्षवासी प्राणी काय करतात बरीच वर्ष ही वृक्ष म्हणजे झाडावर राहतात म्हणून त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात आता शेवट उदाहरण बघा पक्ष्यांचं घेऊया समजा एखाद्या पक्ष्याला घरटं बांधायचं आहे तर पक्षी घरटं बांधताना काय करणार तर घरटं बांधण्यासाठी जे साहित्य लागतं त्यासाठी तो वनस्पतींचा उपयोग करणार काड्यांचा उपयोग करणार म्हणजे झाडांचा उपयोग करणार कारण पक्ष्यांचं घरटं कोठे असतं कोणीकडे असतं झाडांवर झाड ही वनस्पती पक्षी ही पक्षी आपल्याला सजीव आहे म्हणजे पक्षी पण सजीव आणि घरट ज्याच्यावर बांधतो ते वृक्ष म्हणजे झाड सुद्धा सजीव म्हणजे पक्षी आणि घरट म्हणजे पक्षी आणि प्राणी यांचं सुद्धा एकमेकांशी काय आहे नातं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या परिसरामध्ये जे जे सजीव राहतात त्यांचं एकमेकांशी नातं आहे सगळ्यांना एकमेकांची गरज असते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सजीवांचे परस्परांशी नाते या अंतर्गत सजीवांची गरज व परस्परांशी नाते यामध्ये बघितलं की सजीवांना एकमेकांची गरज असते पुढच्या तासिकेला आपण सजीवांचे परस्परांशी नाते याचा पुढचा भाग पाहणार आहोत धन्यवाद.